शेतकरी आत्महत्येचं सत्र काही थांबायचं नाव घेईना। लातूरच्या औसा तालुक्यातील कोमादेवी जवळगा येथील एका शेतकऱ्यानं गेल्या 3 वर्षाची नापिकी, दुष्काळ आणि या वर्षी 1.5 महिना पाऊस न झाल्यानं आत्महत्या केली आहे। नागराव दौला बनसोडे या 60 वर्षीय शेतकऱ्यानं सततचा दुष्काळ आणि नातीच्या लग्नाच्या विवंचनेत विष प्राशन करून आत्महत्या केली आहे। गेली 1.5 महिना पावसाळा सुरू होऊनही आणखीन पेरणी झाली नाही। काल दिवसभर ते शेतात विचार करत बसले होते अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे। त्याचे नापिके 2-3 वर्षापासून नापिक असल्यामुळं आणि त्यांच्या नातीचे लग्नाचे 3 मुले असल्यामुळं नेहमी ते काळजीत असायचे किंवा यांचे लग्न कसे करावे काय, त्यामुळं ते सारखं काळजी करायचे आणि त्याच्या सगळ्या ह्याच्यातून त्यांनी आत्महत्या केली। 3 वर्ष झालं पाऊस पडत नाही, मला एकच मुलगा आहे, त्याला 2-3 लेकरं 4 लेकरं आहेत आणि 2 मुली लग्नाला आल्या आता, आणि पाऊस नाही पाणी नाही। काल शेताकडे गेले बसून बसून काय विचार केले की घरी येऊन येऊ का असला विचार केले, कुणालाच माहीत नाही। आम्ही दोघंच गावाकडे राहतात, 2-3 वर्ष झालं फिरली नाही आमच्याकडे, आता पाऊस नाही पाणी नाही, आता हे कसं करायचं ह्या मुलीवायचे लग्न।